कार्तिकी पौर्णिमेनिमित्त नांदेडमध्ये रात्री शेकडो महिलांनी हजारो दिवे नदीपात्रात सोडत पूजा केली। मागील 18 वर्षापासून ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी गंगा पूजेचे उत्सव साजरा करतात। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी गंगापूजन करण्यात येते ही प्रथा आहे। आज सायंकाळच्या सुमारास गोदावरी नदीच्या नाभिस्थानी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग नोंदवला। भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड मिड टाउन, मारवाड़ी युवा मंच, वृक्ष संवर्धन मित्र मंडळ, त्याचप्रमाणे संस्कार भारती, सालासार भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आमचा हा 18वा गोदावरी गंगा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यामध्ये योगेश जयस्वाल जे आमचे मित्र आहेत त्यांचं आम्हाला योगदान नेहमी दरवर्षी भेटत असतं। त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी ज्या महिला येतात त्या सर्वांना यावर्षी आम्ही 5001 दिवे, द्रोण आणि फुलं त्यांना दिलेले होते। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या उत्कृष्ट थाळी पूजेची थाळी सजवल्या त्या 31 महिलांना देखील आम्ही या ठिकाणी पुरस्कार देत आहोत। नांदेडचे SP शिवाळे साहेब, त्याचप्रमाणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रवीणजी साले, RSSचे सरस जिल्हा संघ डॉक्टर कोकरे बाबाजी या सर्वांच्या हस्ते या आरतीचा शुभारंभ झालेला होता। आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना मसाला दुधाची व्यवस्था तसेच लंगर साहब गुरुद्वारातर्फे भोजनाची व्यवस्था केलेली आहे। या मागचा उद्देश हा एवढाच आहे की आपल्या परिवारातील सदस्य निरोगी राहावे यासाठी प्रार्थना करावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिला पुरातन काळापासून कार्तिक पौर्णिमेला, त्रिपुरी पौर्णिमेला गंगेची आरती करतात। त्याप्रमाणे या ठिकाणी 18व्या वर्षी देखील आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। गेल्या वर्षी फक्त कोरोनामुळे खंड पडला होता पण त्यावेळेस आम्ही मास्क सॅनिटायझर वाटून हा कार्यक्रम घेतलेला होता पण आरती केलेली नव्हती।